गुड आफ्टरनून स्टूडेंट स्टूडेंट टुडे वी आर गोइंग टू लर्न स्मॉल लेटर एच एल आर एस हे आज आपण या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत. बघा तर या ठिकाणी काय स्टेटमेंट दिलेली आहे. बघा, नेम द पिक्चर्स इन ईच स्ट्रीप इन इंग्लिश. ऑल द वर्ड्स इन ईच स्ट्रीप बिगिन विथ द सेम साउंड्स. से द साउंड, सर्कल द लेटर दॅट शो द साउंड. बघा, प्रत्येक पट्टीतील चित्राची इंग्रजी नावे सांगा. प्रत्येक पट्टीतील शब्द एकच ध्वनीने सुरू होतात तो ओळखायचा आहे आपल्याला. आणि त्यांच्या ज्या अक्षर आहे त्या अक्षराभोवती आपल्याला काय करायचे आहे, विद्यार्थ्यांना गोल करायचे आहे. बघा, आतापर्यंत स्मॉल लेटरचे आपण ए बी सी डी म्हणजे पूर्ण जी पर्यंत आपले झालेलं होतं, बरोबर. आता त्या पुढील लेटर जे स्मॉल लेटर होते ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत. बघा, आता कसले कसले पिक्चर्स आहेत सांगा बरं मला. तुम्हाला याचे नावं सांगता येतील का? नाहीत, परंतु बाकीचे बाकीचे चित्र तुम्हाला ओळखता येऊ शकतील आणि बाकीचे येणार नाहीत. चला तर मी तुम्हाला आता सर्व या चित्रांची ओळख करून दाखवते. बघा, हे काय आहे विद्यार्थ्यांनो, लॉक म्हणजे काय, कुलू हो की नाही. त्यानंतर बघा, ही काय आहे, लॉयन मीन्स सिंह. एल फॉर लीफ मीन्स पान. एल फॉर लेमन मीन्स लिंबू. एल फॉर लॅम्प. आता बघा, या ठिकाणी एल राईट करायचा आहे. प्रत्येक लेटरचा काय आहे आलेला एल. या ठिकाणी कुठे आहे बरं का एल, बरोबर. हा लेटर कुठला आहे, एल. म्हणून तो सेम लेटर कुठे आहे या ठिकाणी, करेक्ट. हा आहे का, नाही. एस, नो, एल. दिस इज लेटर एल. याला काय करायचं आहे, तुम्हाला सर्कल करायचं आहे. परंतु सर्कल तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांनो पेन्सिलने करायचं आहे, पेनाचा वापर बिलकुल करायचा नाही. का बरं, कारण तुम्हाला पुढच्या वर्षी हे सर्व बुक्स आपल्या स्कूलमध्ये जमा करायचे आहेत, बरोबर. त्यामुळे तुम्हाला फक्त पेन्सिलचाच वापर पुस्तकामध्ये करायचा आहे आणि हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये राईट करून घ्यायचे आहे. आता नेक्स्ट बघूया. बघा, हे काय आहे, बरोबर, काय आहे. बघा, हॅट आहे. हॅट मीन्स टोपी. हट, हट मीन्स झोपडी. नंतर हॉर्स, हॉर्स मीन्स घोडा. हेन, हेन मीन्स कोंबडी. नेक्स्ट, हे काय आहे, हाऊस. हाऊस म्हणजे घर. आता बघा, याची सुरुवात कोणत्या लेटरने होते विद्यार्थ्यांनो. हा काय आहे, कॅपिटल एच. आणि हा काय आहे, स्मॉल एच. हा काय आहे, कॅपिटल एल, स्मॉल एल. आता हा जो एच आहे तो कुठे आहे बरं का या ठिकाणी, बरोबर. हा काय आहे, एच फॉर हॉर्स, एच फॉर हेन, एच फॉर हॅट, एच फॉर हाऊस, एच फॉर हट. आलं लक्षात. आता नेक्स्ट अल्फाबेट लेटर कुठला येणार ते आपण बघूया. कसलं फूल आहे विद्यार्थ्यांनो हे, करेक्ट. तुम्हाला आवडतं ना, पिंक पिंक रोज फ्लॉवर आहे. गुलाबाचं गुलाबी रंगाचं फूल आहे. नंतर याला काय बोलतात विद्यार्थ्यांनो, रोप. ही काय आहे, दोरी आहे. ही काय आहे, रिपन. बघा, आता स्कूलमध्ये तुम्ही राहिले असते तर तुम्हाला आम्ही कंपल्सरी सांगितलंच असतं की मुलींनी रेड कलरचा रिबन केसांना बांधायचा आहे, बरोबर. त्यानंतर हे काय आहे, आर फॉर रॅबिट. रॅबिट मीन्स ससा. आर फॉर रॅडिश. रॅडिश मीन्स मुळा, बरोबर. चला तर आता या ठिकाणी कुठला लेटर आलेला आहे, आर. हे बघा, आर आपण असा कॅपिटल लेटर लिहितो आणि नंतर हा आर स्मॉल लेटर अशा पद्धतीने लिहितो. कुठे आहे बघा, फोर्थ नंबरला आर दिला आहे. नेक्स्ट अल्फाबेट बघूया कुठला येतं आहे ते. हा काय आहे, सन. एस फॉर सन. एस फॉर सॅक. सॅक मीन्स पोते. एस फॉर स्टार म्हणजे चांदणी. एस फॉर सोप म्हणजे साबण. आणि नेक्स्ट लास्ट आहे आपला एस फॉर सॉसर.
किंवा त्याला सॉसर पण बोलतो, बरोबर। आता सॉसर म्हणजे काय? बशी। आता हे कुठल्या कशा लेटरपासून तयार झाले आहेत? कॅपिटल एस, स्मॉल एस। कुठे आहे बर का तो? बरोबर, हा काय आहे? स्मॉल एस। एस फॉर सन, एस फॉर सॅट, एस फॉर स्टार, एस फॉर सोप, एस फॉर सॉसर। आलं लक्षात? चला तर आता नेक्स्ट नंबर काय दिलेली आहे ते आपण बघूया। नंबर टू, स्पॉट द लेटर इन द वर्ड, जॉईन द सेम लेटर्स। दिलेले अक्षर तुम्हाला शब्दात शोधायचे आहे आणि ती अक्षरे तुम्हाला सेम जोडायचे आहेत। बघा, आतापर्यंत आपण कॅपिटल ए, स्मॉल ए किंवा हे इतर सर्व अल्फाबेट्स आपण व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मॅचिंग करून घेतलेले होते, म्हणजे आपण ते पेन्सिलने किंवा पेन्सिलने हे सर्व जोडून घेतलेले होते। आता देखील तुम्हाला तशाच पद्धतीने करायचे आहे। बघा, एच हॅट, हॉर्न, नंतर बी हॅवला या ठिकाणी एच आलेला आहे, नंतर हँडल। तुम्ही फक्त पेन्सिलचाच वापर करायचा आहे, पेनाचा वापर करायचा नाही। हाऊस, आणि हे असंच्या असं सेम तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये देखील लिहायचे आहे। हा काय आहे? एल, एल फॉर या ठिकाणी लॉक, लॉकला एल आहे त्या ठिकाणी ते आपल्याला जॉईन करायचे आहे। तर डब्ल्यूला, वॉलला या ठिकाणी दोन ठिकाणी दाखवायचे आहे। बघा, मी करून दाखवले तुम्हाला तसेच। नंतर प्लग, एल करून घ्यायचे आहे, नंतर पोलीस, एल, नंतर नेक्स्ट लायन। आलं लक्षात? नंतर हा काय आहे? आर, आर फॉर रोज, आर फॉर आर। या ठिकाणी बर्ड मीन्स पक्षी, सॉरी, हां। नंतर फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेडूक, आणि नंतर हा काय आहे? ब्रदर, ब्रदर म्हणजे कोण? भाऊ। आता हे काय आहे? एस, एस लेटर कुठे कुठे आहे? सनमध्ये स्टार्टिंगलाच एस फॉर सन दिलेला आहे, नंतर सिस्टर, सिस्टर या स्पेलिंगमध्ये दोन ठिकाणी एस एस आलेला आहे, नेक्स्ट ग्लास, ग्लासच्या ठिकाणी पण टू ठिकाणी एस आलेला आहे, नंतर बास्केट, बास्केट या ठिकाणी एकच एस आलेला आहे, नंतर बिस्किट्स, बिस्किट्स या ठिकाणी दोन एस आलेले आहेत। बघा, बरोबर, अशाच पद्धतीने तुम्हाला हे मॅच करायचे आहेत सेम लेटर्स। आता पेज नंबर 29 बघायचे आहेत, त्यामध्ये काय लिहिले आहे बघा। नंबर थ्री, रीड द नेम ऑफ द लेटर, अक्षराचे नाव वाचायचे आहे। आता कुठलं पिक्चर दिसत आहे तुम्हाला? एच, एचचा साऊंड काय आहे? फोनिक साऊंड विद्यार्थ्यांनो, हो। ही काय आहे? हेन। एल फॉर लायन, याचा साऊंड काय आहे? फोनिक साऊंड ल। आपण फोनिक साऊंडचे व्हिडिओ बघितलेच आहेत, बरोबर। आता हा काय आहे? रोज, रोज, आर फॉर रोज। आता याचं साऊंड काय आहे? फोनिक साऊंड र। एस, एस म्हणजे सन, एस फॉर सन, याचा साऊंड काय येतो विद्यार्थ्यांनो? स। आलं लक्षात? नंतर नेक्स्ट फोर्थ नंबर, ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर, ट्रेस इट विथ अ पेन्सिल, कॉपी द लेटर इन युअर नोटबुक। आता बघा विद्यार्थ्यांनो, हे काय आहे केलेले? एच, एल, आर, एस हे चार लेटर राईट केलेले आहे। आता ते कशा पद्धतीने लिहितात बघा। स्टार्टिंगला तुम्हाला या ठिकाणी स्टँडिंग लाईन काढायची आहे, मग नंतर राईट कर्व काढायचा आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप ही आणि सेकंड ही, अशा पद्धतीने केला तर तुम्हाला प्रॉपर फोर लाईन्स नोटबुकमध्ये हे राईट करता येईल। आलं लक्षात? आणि असंच तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये देखील एच, एल, आर, एस चारही लेटर्स काढायचे आहेत। आता बघा, ड्रॉ द लेटर इन द एअर, हवेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने करता येऊ शकतं, बरोबर, तुम्हाला असे काढायचे आहेत। नंतर काय करायचे आहे? तुम्हाला तुमच्या शेजारी राहणारे मित्र मैत्रीण किंवा तुमचे भाऊ बहीण त्यांच्या पाठीवर काय करायचे आहे? बोटाने गिरवायचे आहेत आणि त्यांना सांगायचं की ओळखा बरं मी तुमच्या पाठीवर काय काढले।
बरोबर, तुमच्या मित्राने मैत्रिणीने ते ओळखले तर त्यांना सांगायचं तुम्ही की बरोबर तुम्ही हे लेटर काढले, बरोबर तुम्ही एस पर्सन काढले किंवा आर काढले, हे असे लेटर जर तुम्ही त्या माध्यमातून करणार विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला प्रॉपररित्या स्मॉल लेटरचे जे अल्फाबेट आहेत ते तुम्हाला प्रॉपर राईट करता येऊ शकतील. ओके नाही, चला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा घटक शिकवलेला समजलाच असेल. यावर आधारित मी तुम्हाला हार्डवर्ड सेंड करणार आहे, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हो पाठांतर देखील करायचे आहेत. थँक्यू.